आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरी पोलीस ठाण्यातील हवालदार लाच घेताना सापडला. हुपरी पोलीस ठाण्याची खाबुगिरी पुन्हा चव्हाट्यावर. हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस ठाण्यातील एक हवालदार लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे. हवालदार सुरेश पाटील हे 4000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने त्यांच्या रूपाने हुपरी पोलीस ठाण्याची खाबुगिरी सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. हवालदार सुरेश पाटील यांनी येळगुड येथील कृष्णात दिवटे यांच्याकडे अटकपूर्व कारवाई टाळण्यासाठी 7000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीने अखेर 4000 रुपयांवर तोडगा निघाला. त्यानंतर दिवटे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात काल शुक्रवारी रात्री ही रक्कम स्वीकारताना कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नामदेव शिंदे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या हुपरी पोलीस ठाण्याचा हवालदार सुरेश पाटील राहणार कनेरी तालुका करवीर हा पोलीस ठाण्यातच रंगेहात जाळ्यात सापडला. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके.